नाशिकच्या शिवसेना उभाठा गटाच्या वतीने आज नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांची खराब होत असलेली दयनीय अवस्था, मुंबई महामार्गावरील खड्डे याबद्दल नाशिकच्या बांधकाम विभागाला निवेदन देत रस्ते बनवणारे ठेकेदार यांची चौकशी करून लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी करण्यात आली, तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. नाशिक मुंबई रस्त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. 2 दिवसात ते आम्हाला त्यांनी सांगितलं की 4-5 दिवसात आम्ही जिथे जिथे अडचणी आहेत, बॉटलनेक आहेत, ते आम्ही क्लिअर करू. आणि जो प्रवास आता 6 ते 8 तास होतोय, थोडा पाऊस कमी झाला म्हणजे आम्ही ते काम करून आम्ही 2-4 दिवसात रस्ते व्यवस्थित करू असं त्यांनी सांगितलं. एक आपण त्यांना 4-5 दिवसात नैसर्गिक न्यायाप्रमाणे वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ देऊन आपण थांबू, नंतर काय असेल ते आम्ही सांगितलं की आपण टोल बंद करावा, नाही तर शिवसेना स्थायीने आम्ही आंदोलन करू. तसेच शहरात 1 महिन्यापासून 200 डेंग्यूचे रुग्ण आढळले असून शहरात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. त्याचबरोबर शहरातील पाण्याचा प्रश्न, शहरातील खराब रस्ते अशा विविध प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यांना देखील निवेदन देत मागणी केली. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शहराध्यक्ष व माजी आमदार देखील उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.